ताज्या बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. स्वच्छ भारत अभियानाच्या नावाखाली खासगी आस्थापनांच्या विना मोबदला जाहिराती. इचलकरंजी महापालिका आस्थापनावर कारवाई करणार. स्वच्छ भारत अभियानाच्या नावाखाली खासगी व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायाची विनामूल्य जाहिरात करण्यासाठी शासकीय मालकीच्या इमारतीच्या भिंती रंगवल्या जात आहेत. अभियानातील स्वच्छतेचे संदेश शासकीय भिंतीवर लिहून जनजागृती करण्याच्या हेतूने खासगी आस्थापनांना 80% भागात स्वच्छतेचे संदेश व 20% भागांमध्ये स्वतःच्या व्यवसायाची जाहिरात करण्याची मुभा असतानाही विना परवाना व बेकायदा जाहिरात करणाऱ्या खासगी आस्थापनावर महापालिका प्रशासन कारवाईचा बडगा उचलणार असल्याचे संकेत महापालिकेकडून देण्यात आले आहेत. केंद्र शासनाच्या वतीने 2 ऑक्टोबर 2015 रोजी गांधी जयंतीच्या निमित्ताने स्वच्छ भारत अभियानाची घोषणा केली होती. देशातील सर्वच शहरांमध्ये स्वच्छता अभियान राबवण्यास सुरुवात झाली. सदर स्वच्छता अभियानाची जनजागृती व प्रसार करण्यासाठी स्वच्छतेबाबतचे संदेश लिहिण्यासाठी शहरातील शासकीय मालकीच्या इमारती व संरक्षक भिंतीवर संदेश लिहिण्यासाठी तत्कालीन इचलकरंजी नगरपालिकेच्या प्रशासनाने संस्था संघटना खासगी आस्थापना यांना आव्हान केलं होतं. त्यावेळी शहरातील विविध संस्था संघटना व खासगी आस्थापनाने नगरपालिकेकडे रितसर अर्ज करून योग्य ते परवानगी घेऊन शहरामध्ये जाहिरात करण्यास जागेपैकी 80% भागावर स्वच्छतेचे संदेश लिहिणे व 20% भागावर खासगी आस्थापनाच्या तसेच संस्था संघटना यांच्या जाहिराती लिहिण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार विविध ठिकाणच्या सार्वजनिक भिंतींवर स्वच्छतेचे संदेश फलक झळकले होते. परंतु गेल्या काही दिवसापासून महानगरपालिकेची परवानगी न घेताच अनेक खासगी आस्थापना शहरातील शासकीय भिंती रंगवत 20% भागामध्ये स्वच्छतेबाबतचे संदेश व 80% भागामध्ये स्वतःच्या व्यवसायाची जाहिरात करून लाखो रुपयांची टोपी महानगरपालिकेला घालत असल्याचं दिसत आहे. सदरच्या जाहिराती खासगी व्यावसायिकांनी मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या शिवतीर्थ चौकातील जीवन प्राधिकरण इचलकरंजी हातकलंगले रस्त्यावरील MSAP जिम्नॅशियम मैदान नामदेव भवन यांच्या संरक्षण भिंतीवर बेकायदा व नियमाची पायमल्ली करणाऱ्या जाहिराती झळकवल्या आहेत. या खासगी आस्थापनांना आपल्या व्यवसायाची जाहिरात मोक्याच्या ठिकाणी करण्यासाठी जाहिरात कंपन्यांना लाखो रुपये मोजावे लागत असतात. परंतु स्वच्छ भारत अभियानाच्या नावाखाली खासगी आस्थापना आपल्या व्यवसायाची जाहिरात विना मोबदला करत असल्याचं सुज्ञ नागरिकांच्या निदर्शनास आल्या. नागरिकांनी सदरच्या जाहिराती करणाऱ्या खासगी आस्थापनांवर रितसर कारवाई करून जाहिरात कंपन्या आकारत असलेल्या दराप्रमाणे सदर आस्थापनाच्या कडून जाहिरातीचे पैसे वसूल करावेत अशी मागणी नागरिक करताना दिसत आहेत. महानकरी न्यूज साठी प्रवीण पवार इचलकरंजी.